या महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्र्यांशी उद्धव ठाकरेंची चर्चा झाली आहे. या चर्चेला इतर सेना नेते होते की नाही ते माहीत नाही, मात्र मी नव्हतो असा सुद्धा जोशी म्हणाले आहेत. शिवसेना नेत्यांची आज एक महत्त्वाची बैठक सेना भवनामध्ये पार पडली. त्या बैठकीनंतर आमच्या प्रतिनिधींशी बातचीत करताना मनोहर जोशी यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. पण सत्ता स्थापनेसंदर्भातली जी बोलणी व्हायला हवी होती शिवसेना भाजपाची ती अजूनही होताना दिसत नाही आहे. एकदा येऊन उद्धवजी एकटं होते त्यावेळी. नेत्यांपैकी कोणी असतील तर मला माहीत नाही, मी तरी नाही. पण कुठेतरी उशीर होतो असं वाटतं, उशीर होतोय सरकार स्थापन करण्यासंदर्भात असंही म्हणता येणार नाही, कारण भाजपने जो दम दिला आहे तोही मी वाचलो. आणि या विषयात अधिक माहिती घेऊयात. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, कुठेतरी अंतर्गत बोलणी सुरू असल्याचं दिसून येतोय मनोहर जोशी यांच्या या सगळ्या गौप्यस्फोटानंतर, काय सांगशील या सगळ्याबद्दल? नक्की संदीप, आपण जर पाहिलं काल भाजपचे गटनेते म्हणून यांची या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा या ठिकाणी निवड झाली आणि त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी युती सरकार येईल आणि युतीचं सरकार स्थापन होईल या संदर्भातली माहिती देखील दिली होती. आणि आज जेव्हा शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाली त्यावेळी तेव्हा मनोहर जोशी यांना विचारण्यात आलं की शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार स्थापन करण्यासाठी उशीर होतोय, बोलणी करण्यासाठी उशीर होतोय. त्यांनी स्पष्ट केलं की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झालेली आहे. त्या बैठकीला कोण उपस्थित होतो माहिती नाही, पण मी उपस्थित नव्हतो. आणि त्यावर पुढे कडी करत या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं की भाजपाने जो दम दिला आहे नक्कीच हा दम कोणाला दिला आहे हे देखील एक सूचक वक्तव्य जे आहे ते मनोहर जोशी यांनी या ठिकाणी केलेलं आहे. कुठेतरी शिवसेना आणि भाजप यांची अंतर्गत बोलणी या ठिकाणी सुरू आहे, पण नक्की खातेवाटपाच्या संदर्भात काही अडचणी आहेत का की उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली काही अडचण आहे का हे स्पष्टपणे समोर आलेलं अजूनही दिसत नाही. पण कुठेतरी शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापनेसंदर्भात बोलणी सुरू आहे यावर मात्र शिक्कामोर्तब होत आहे. अगदी प्रफुल्ल, त्यामुळे आता लवकरच या दोन्ही पक्ष सामोपचाराने हे सगळं करतील अशी अपेक्षा करूयात, कारण उशीर होतोय. शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्या आहेत, तिकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर पुढची बातमी बघूयात. सत्ता वाटपाच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी बोलायला नको होतं अशी नाराजी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. मी त्यांना अजूनही मित्र मानतो, त्यांनी असं वागायला नको होतं असं उद्धव ठाकरे सेनेच्या आमदारांना म्हणाले. भाजपकडून अजून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, सर्व गोष्टी मान्य करायला आपण कपाळकरंटे नाहीत असंही उद्धव ठाकरे म्हणाले. सेना भवनामध्ये आज सेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची एक बैठक झाली, त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काय म्हणाले उद्धव ठाकरे त्यावर एक नजर टाकूया. सत्ता वाटपाच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी बोलायला नको होतं, मी त्यांना अजूनही मित्र मानतो, त्यांनी असं वागायला नको होतं. भाजपकडून अजून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, सर्व गोष्टी मान्य करायला आपण कपाळकरंटे नाही आहोत. त्यानंतर काँग्रेस संदर्भातली बातमी आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. बघूयात काँग्रेसचे नेते काय म्हणतात. मी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणार काँग्रेस चाहेगी. देखो सौ बार आप पूछ रहे हैं और क्यों होना बोल के कन्फ्यूजन कर रहे समझ में नहीं आ रहा. हमारा स्पष्ट है, हमने ये स्पष्ट किया है कि जनादेश हमको अपोजिशन में बैठने के लिए कहा है, तो हम ये बार बार कह रहे हैं फिर भी आप लोग दोहरा रहे बार बार. सेनेला कुठेही प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या मदत करण्याची भूमिका नाही आहे. नाही, काही कारण नाही. त्यांचं युती एकत्र निवडणूक लढवली, त्यांनी एकत्र पद्धतीनं पुढं जावं, त्यामध्ये सरकार स्थापन करावं. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून बसण्याची जबाबदारी जनतेने दिली, आम्ही विरोधी पक्ष म्हणून आदर्श काम करावं. जर समजा शिवसेना भाजपची सत्ता जमली नाही तर काँग्रेसची काय भूमिका असणार आहे? कारण की बघूया ना इतक्या लवकर काय बोलते. शेवटी त्यांना जाऊन त्यांनी दावा करावा, त्यांनी निर्णय घ्यावा, त्यांचा काय मग बघू काय करायचं. पण एक सांगितलं जात आहे की काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण स्वतः म्हणाले की जर शिवसेनेचा प्रस्ताव आला तर शिवसेने आम्ही पृथ्वीराज चव्हाणांचं व्यक्तिगत मत आहे असं कुठलाही. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय घडामोडी आणि काँग्रेस गटनेता निवडीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे राज्यातील नेते दिल्लीमध्ये सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. येत्या 2 दिवसात ही भेट घेणार असून या बैठकीमध्ये काँग्रेस विधिमंडळ नेत्याबाबत चर्चा होणार आहे. गटनेता निवडीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर येत आहे. प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातून तर गटनेता विदर्भातून असावा अशी मागणी पुढे येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेना गटनेतेपदी निवड झाली आहे. शिवसेना भवनामध्ये झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरेंनी शिंदेंचं नाव सुचवलं आणि अन्य नवनिर्वाचित आमदारांनी प्रस्तावाला पाठिंबा दिला. गेल्या 5 वर्षात शिंदेंनी MSRDC मंत्री म्हणून काम पाहिलंय, तसंच काही काळ आरोग्य खात्याचं सुद्धा त्यांनी काम बघितलंय. ठाण्यातल्या कोपरी 5 पाखाडी या विधानसभा मतदारसंघातून सलग 4थ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले. सर्व शिवसेनेच्या आमदारांना विश्वासात घेऊन सभागृहाचं कामकाज केलं जाईल, सभागृहाचं पावित्र्य राखलं जाईल आणि त्याचबरोबर या सर्वोच्च सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम केलं जाईल, त्याला प्राधान्य देण्याचं काम केलं जाईल. आणि शिवसेना सत्तेत असू द्या नसू द्या, शिवसेना रस्त्यावर देखील संघर्ष करते लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी. त्यामुळे सभागृहात देखील, संसदीय कामकाजात देखील शिवसेना कुठे मागे राहणार. तर सिल्लोडमध्ये शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. पावसामुळे शेतातील झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये नुकसान झालेले पिकं हातात घेऊनच शेतकरी सहभागी झाले होते. हा मोर्चा सरकारच्या विरोधात नाही तर सरकारपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचवण्यासाठी असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. राज्यामध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे, पिकं पूर्ण हातची गेलेली आहेत आणि ती पिकं घेऊनच शेतकऱ्यांचा सिल्लोडमध्ये मोर्चा अब्दुल सत्तारांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी आहेत माझ्यासोबत. बाबा काय नुकसान आहे तुमचं? बाबा 6 एकर कपास मक्का पेरलेली आहे, 2 एकर कपाशी आहे, 3 एकर सोयाबीन होते, सगळं पाणी नेस्त नाबूद झालेले आणि आता फाशी घ्यायची वेळ जवळ आलेली. कर्ज भरपूर आहे. दिवाळी केली का नाही केली? ही दिवाळी झाली. शेतकऱ्याला आत्महत्याची कराची पाळी आली, सगळी मक्का उगली शेतात, घरात खायला दाणा नाही, शेतकरी आत्महत्या करायची पाळी आली साहेब. पण तात्काळ निर्णय शेतकऱ्याला घेतला पाहिजे सरकारनं. कपाशीला गेला 50,000 रुपये मोबदला मिळाला पाहिजे. नुकसान काय झालं? कपाशी, बाजरी, ज्वारी, भुईमुग, सोयाबीन हे सर्व गेलं. कर्ज बाजारी झालं साहेब, आत्महत्या खायला झाल्यानी बँकेचं कर्ज झालं. आम्हाला आत्महत्या केल्याची पर्याय नाही साहेब. आमचा कर्ज माफ करा, शासनाला नुकसान भरपाई द्या. आमच्या कपाशी, बाजरी, ज्वारी, भुईमुग, सोयाबीन या सर्व पिकाला 50,000 रुपये हेक्टर प्रमाणे मोबदला द्या, नाही तर शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. तुमचं काय नुकसान झालं? माझी कपाशी, मक्का, सोयाबीन, माझ्यावर बँकेचं कर्ज आहे. सोयाबीन, कपाशी, मक्का, भुईमुग अशा इतर सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे. मी अल्पभूधारक शेतकरी आहे साहेब. तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्याबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. सरकारनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी अशी मागणी स्वाभिमानीनं केली. त्यासाठी बुलडाण्यामध्ये राडा आंदोलन करण्यात आलं. मोड आलेले सोयाबीन आणि ज्वारीची कणसं घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आपण बघतोय शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे, राडा आंदोलन केलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी. आणि यावेळेला या सगळ्या शेतकऱ्यांना, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी अशी मागणी स्वाभिमानीनं केलेली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्याबाबत सरकार वेळखाडूपणा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला. दिवाळीची 5 दिवसांच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज शासकीय कार्यालयं सुरू झाली आहेत, पण अधिकाऱ्यांची दिवाळी संपलेली नाही आहे असं दिसतंय. ही दृश्य आहेत बुलडाण्याच्या जिल्हा कृषी कार्यालयाची. दुपारी या कार्यालयात एकही अधिकारी हजर नव्हता. लाईट सुरू होते, पंखे सुरू होते, मात्र खुर्च्या रिकाम्या होत्या. परतीच्या पावसानं थैमान घातल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं ओढून घेतला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची नाळ बांधलेल्या या कार्यालयातील अधिकाऱ्यांची दिवाळी अजून संपली नसल्याचं चित्र म्हणजेच एक शोकांतिका म्हणावी लागेल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 6 तारखेला परभणी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. परतीच्या पावसामुळे परभणीत सुद्धा अतोनात नुकसान झालंय. त्याची पाहणी करण्यासाठी शरद पवार सेलू आणि बसमत या ठिकाणांना भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
एकीकडे सर्वच जण तेजोमय दिवाळी साजरी करत असतात, दुसरीकडे मात्र परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय झाली आहे. परतीच्या पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालाय. अनेक शेतकऱ्यांची द्राक्ष बाग या परतीच्या पावसानं वादळी वाऱ्यानं जमीनदोस्त झाली आहे. परतीच्या पावसानं नाशिक जिल्ह्यातला द्राक्ष उत्पादक शेतकरी संपूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. आपण आता नाशिकच्या निफाड तालुक्यातील दिंडोरी तास या गावात आहोत. या गावातली ही दृश्य आपल्या समोर आहे. आपण ज्या बाग ठिकाणाहून चाललोय हा नाला किंवा गटार आपल्याला वाटेल, मात्र हे तसं नाहीये. हे द्राक्ष बाग आहे. ज्या द्राक्ष बागामध्ये तब्बल आपण जर बघितलं तर गुडघा फर पाणी चिखल जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे आणि या चिखलामुळे हा बाग जो आहे तो आता सडू लागलेला आहे. त्याच्यावर असलेलं पीक जे आहे ते संपूर्णतः सडलेलं आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचं वर्षभराचं उत्पन्न जे आहे ते खराब झालेलं आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं, दृश्यांमध्ये जर बघितलं तर हा जो घड आहे तो अशा प्रकारे संपूर्णतः सडून गेला आहे, काळा पडलेला आपल्याला दिसतोय. एकीकडे आपण दिवाळी साजरी करतोय, मात्र या शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे ते या परतीच्या पावसानं अंधारमय झालेली आहे. आपल्यासोबत हे शेतकरी आहे ज्यांनी हा बाग तयार केला. दादा काय सांगाल, काय नुकसान तुमचं ह्या परतीच्या पावसाने झाली? साहेब जे नुकसान आहे ती भयानक आहे, त्याचं हिशोब पण करता येणार नाही इतक्या प्रमाणात आहे. 10-15 लाख रुपये खर्च करून 2 एकरची बाग उभी केली, साधारण 15 दिवसात माल तयार झाला असता, तर आता हे हो त्याचं नव्हतं झालं. काय म्हणजे दाखवायला सुद्धा घड राहिले आणि पूर्ण सडून गेलेत 2 दिवसाच्या पावसामुळे. फक्त शेतकऱ्याला जगविण्यासाठी किंवा या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी अपेक्षा आहे ती सरकारच्या मदतीची. सरकारनं तातडीनं या सर्व प्रकारचे किंवा या संपूर्ण द्राक्षबागांचे पंचनामे करून त्यांना तातडीनं मदत देण्याची गरज आहे. विकी कदमसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्याची त्वरित भरपाई मिळावी या मागणीसाठी जनसंग्राम संघटनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आलं. रावेर तालुक्यामध्ये केळी, मका, कापूस, सोयाबीन, उडीद, मूग पिकांचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. बियाण्यांचे भाव वाढलेत आणि त्यामुळे त्वरित पंचनामे करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना करण्यात आली आणि त्याचं निवेदन सुद्धा देण्यात आलं. मुंबईमध्ये पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकी नाका डिव्हिजन ऑफिसमध्ये कार्यरत असणारे पोलीस हवालदारांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पोलीस हवालदाराचं नाव सुधीर गुरवास आहे. साकी नाका डिव्हिजन ऑफिसमधील सर्व कर्मचारी गेल्यावर सुमारे 9 ते 10 दरम्यान शालीच्या सहाय्यानं त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांना तत्काळ उपचाराकरता राजावाडी रुग्णालयामध्ये नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं हे मात्र अजून कळू शकलेलं नाही आहे. भांडुपला LBS मार्गावर मेट्रो मॉल समोरील 24 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन मेट्रोच्या कामामुळे फुटली आणि त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. पाण्यामुळे रस्ता जलमय झाल्याचं पाहायला मिळालं. पाईपलाईन फुटल्याची ही पहिलीच घटना नाहीये, तर याआधी अनेकदा कामामुळे पाईपलाईन फुटल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे काम करताना सावधानी बाळगणं गरजेचं आहे. त्यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकम.